मी महेंद्र जाधव जागवार न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. सांगलीच्या काळपवाडीत घडली घटना. एका बैलाने गाडीला घाबरून विहिरीत उडी मारली. हा बैल होता सकाराम पाटील यांचा. सकाराम पाटील यांच्या रुपेश नामक मुलानेही विहिरीत उडी मारली व व्यसन वर धरून बैलाचे तोंड वर काढले. हा प्रकार गावात कळताच गाव गावले व नाना युक्त्या करून गावाने काढले बैलाला बाहेर. कसे ते बघा. याला म्हणतात एकीचे बळ. तूर्त इतकेच. धन्यवाद.